नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय हा कधी ओल्या दुष्काळाने तर कधी पाण्याविना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामुळे शेतीला पूरक असे शेळीपालन कुक्कुटपालन अशा उद्योगांची शेतकऱ्यांना गरज आहे। त्यामुळे पशुसंवर्धन विभाग राहुरी आणि शरद ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 29 जुलै ते 31 जुलै 2016 या दरम्यान तालुक्यामधील शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे। यामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। तर या प्रशिक्षणामुळे शेतकरी बांधवांना शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन कसे करावे याचीही माहिती मिळून त्याचा मोठा फायदा होणार आहे। तसेच शेतकरी बांधवांसाठी शासकीय अनुदान या बाबतीतही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रशिक्षणासाठी सहभागी होऊन या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच शरद ग्रामीण बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदराव बातकर यांच्या वतीने करण्यात आले। नैसर्गिक संकटात शेती व्यवसाय हा कधी ओल्या दुष्काळात तर कधी पाण्याविना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सामोरे जावे लागते। त्यामुळे पशुसंवर्धन विभाग व शरद ग्रामीण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या आम्ही 1 दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे। यातून या शेतकरी बांधवांना याचा निश्चित लाभ मिळणार आहे की जेणेकरून मध्यमवर्गीय शेतकरी यांना शेळीपालन किंवा कुक्कुटपालन केल्याने शेतीला निश्चित फायदा होणार आहे। त्या निमित्ताने ही गरज लक्षात घेऊन संस्थेचा शरद ग्रामीण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने हा आम्ही उपक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही याच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यांना प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र देणार आहोत। त्यानिमित्ताने त्यांना प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळाल्यास शासकीय अनुदानाचा लाभ घेता येईल आणि त्यांच्याही ज्ञानात भर पडेल आणि व्यवसायात त्यांना मदत होईल अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा हेतू असून जेवढे जास्तीत जास्त शेतकरी बांधव आपल्या या प्रशिक्षणाला उपस्थित राहावे अशी आमची। सतीश फुलसौंदर सह मनोज साळवे, C24 तास, राहुरी।